लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दुखापतीच्या गुन्ह्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात 5,000 लाच स्वीकारणाऱ्या लासलगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या आहेत। कैलास सदाशिव बिडगर असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव असून तो लासलगाव पोलीस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत आहे। याबाबत डोंगरगाव येथील शेतकऱ्यानं एसीबीकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारदारावर लासलगाव पोलीस ठाण्यात मारहाणीसह विविध कलमांमय गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याचा तपास संशयित बिडगर यांच्याकडे आहे। या गुन्ह्यात तक्रारदारास अटक न करता कोर्टात पाठवून मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती। तडजोडी अंती हा व्यवहार 5,000 निश्चित झाला। तक्रारदारानं याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर गुरुवारी 23 मे रोजी सापळा रचून संशयित पोलीस नाईकास पंचासमक्ष रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावरकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी आणि उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अनिल बडगुजर, हवालदार संदीप वनवे यांच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे। अजर कादरी, नाशिक न्यूज, लासलगाव।